हे पूर्णपणे समांतर आहे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताशी. हे 15,000 वर्षांपूर्वी उत्क्रांतीची स्मृती ठरवते की तुम्ही फक्त मानवी रूप घेता. म्हणून त्यांनी त्यांच्या उत्क्रांतीच्या स्मृतीतून पाहिलं आणि ते म्हणतात, आधी आपण मासा होतो. ते अगदी हे सुद्धा सांगतात, जोपर्यंत सूर्यमालेत काही महत्वाचा बदल होत नाही तोपर्यंत तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणखी विकसित होऊ शकत नाही. चार्ल्स डार्विन 152 वर्षांपूर्वी जन्माला आले, 200 वर्षांपूर्वी, पण वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत सांगितला. 15,000 वर्षांपूर्वी आदियोगीने सुद्धा हे सांगितले, मला तुम्ही काळजीपूर्वक याकडे पाहायला हवे. तुम्हाला डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताबद्दल काय माहिती आहे का? नाही. फक्त तुम्ही आधी एक माकड होता, फक्त तेवढंच नाही. आणखी काही? तेवढी एक माहिती चांगली आहे, पण आदियोगी म्हणाले, जीवनाचं पहिलं स्वरूप या ग्रहावर पाण्यात होत. तुम्ही याबद्दल ऐकलंय कितीतरी वेळा, लोकांनी सांगितले तुम्हाला 9 अवतार होऊन गेले, हो ना? तुम्ही सांगू शकाल का कोणते 9 अवतार? मत्स्य अवतार? नाही नाही, उडी मारू नका. कूर्म अवतार? वराह? नाही नाही नाही. नरसिंह? वामन? परशुराम? राम? कृष्ण? बुद्ध? 9. आता तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, सध्या लोक या नावांकडे व्यक्ती म्हणून पाहू लागलेत, त्यांच्याकडे गुण म्हणून पहा. पहिलं रूप जीवनाचं म्हणजे मासा. डार्विन सुद्धा सहमत आहेत, ते पाण्यात होतं. दुसरा टप्पा जीवनाच्या विकासाचा म्हणजे उभयचर प्राणी, कूर्म अवतार. अर्धा पाण्यात जमिनीवर फिरायला सुरुवात केली, मग अनेक इतर जीव त्यानंतर. पण पुढचा महत्वाचा जीव म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात पहिला म्हणजे डुक्कर. अगदी आजही तुम्ही पाहाल, तुमच्याकडे रानडुक्कर आहेत का राजस्थानमध्ये? रानडुक्कर किंवा डुक्कर हा सर्वात शारीरिक प्राणी आहे सर्व प्राण्यांमध्ये. तुम्ही पाहाल या अर्थानं कि ते इतकं मजबूतपणे रोवलेलं आहे त्याच्या शरीरात कि बर का, जरी लोक त्याची शिकार करायला गेले तरी तुम्ही त्याला इतक्या सहजासहजी मारू शकत नाही. जिथं आम्ही आहोत, पावसाळी जंगलाच्या शेजारी, तिथं आदिवासी वसते. ही मुलं जे शाळेत जातात, मी म्हणतोय 10-12 वर्षांची मुलं, ते घरी परत येत असताना जर त्यांना हरिण दिसलं तर ते काठ्या घेतात. ते फक्त काठ्या घेऊन कुठून तरी हरणावर हल्ला करून त्याला मारून टाकतील. मी म्हणतो शाळकरी मुलं फक्त काठीनं. तर इतर सस्तन प्राणी असे बनलेले आहेत, तुम्ही सुद्धा एक ठोसा डोक्यावर तुम्ही मराल. पण एक रानडुकर असं नसतं, ते इतक्या सहज मरत नाही कारण ते इतकं घट्ट रोवलेलं आहे त्याच्या शरीरात. अगदी आजही जर तुम्ही असं कोणी पाहिलं जो जास्त शारीरिक आहे तर तुम्ही म्हणता तो डुकरासारखा आहे, नाही? कारण एक डुक्कर दर्शवत अतिरिक्त शारीरिकता. तर पहिला सस्तन प्राणी ज्याबद्दल ते सांगतायत तो एक रानडुक्कर किंवा डुक्कर आहे. त्यानंतर कोण? नरसिंह, अर्धा माणूस अर्धा प्राणी. त्यानंतर वामन, एक बुटका माणूस. त्यानंतर पूर्ण वाढ झालेला माणूस जो परशुराम आहे, पण भावनिकदृष्ट्या अस्थिर. इतका अस्थिर की त्यानं त्याच्या स्वतःच्या आईचं डोकं छाटलं. त्यानंतर राम आहे, एक शांत माणूस. त्यानंतर कृष्ण, एक प्रेमळ माणूस. त्यानंतर बुद्ध, एक ध्यानमय माणूस. त्यानंतर एक आध्यात्मिक माणूस यायचा आहे. प्रत्येक जण दावा करतोय तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, ह्या काही व्यक्ती नाही आहेत,
त्या व्यक्ती प्रतीक आहेत त्या गुणांचे ज्याबद्दल आपण बोलतोय. तर जीवनाची उत्क्रांती अशा प्रकारे झाली हे अगदी समांतर आहे, विश्वासेवा हे अगदी समांतर आहे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताशी. हे 15,000 वर्षांपूर्वीच आहे. यासाठी ते गॅलपोगस आयलंडवर गेले नाहीत आणि गोष्टी दुर्बिणीखाली ठेवून पाहिल्या नाहीत. ते डोळे बंद करून तिथं बसले आणि पाहिलं की जर तुम्ही यामध्ये पुरेसं खोल गेलं तर एक उत्क्रांतीची स्मृती आहे यामध्ये. जर यात उत्क्रांतीची स्मृती नसती, समजा तुम्ही पुरुष आहात आणि तुम्ही खाल्लं एक कलिंगड, तर त्याचा पुरुष होतो काही वेळानं, हो ना? आता तुम्ही एक महिला आहात, जर तुम्ही कलिंगड खाल्लं तर त्याची महिला होईल. जर गायीनं कलिंगड खाल्लं तर त्याची गाय होते. हे असं का घडतं याचं कारण म्हणजे उत्क्रांतीची स्मृती म्हणून इथं काहीतरी आहे आणि अनुवंशिक स्मृती आहे. उत्क्रांतीची स्मृती ठरवतीये की तुम्ही फक्त मानवी स्वरूप घ्याल. असं नाही की अचानकपणे की एखादं स्मार्ट कलिंगड खाऊन तुम्ही गोंधळलात, गाय बनलात, अशी गोष्ट कधीच घडणार नाही, ठीक आहे? आणि अनुवंशिक स्मृती आहे जी स्पष्टपणे सांगते की हे एका महिलेचं शरीर आहे, जे हवं ते खा, ते फक्त महिलेचं शरीर होईल, पुरुषाचं नाही. कारण अनुवंशिक स्मृती शाबूत आहे. का लोक जेनेटिक इंजिनिअरिंग विरुद्ध लढतायत ते ह्याच कारणामुळे. एकदा का तुम्ही वनस्पतींमध्ये लुडबुड करू लागलात की मग प्राणी आणि त्यानंतर ते तुमच्याकडे येतील. मग तुम्हाला माहित नाही जर त्यांनी काही चूक केली तर तुम्ही अर्धे माणूस अर्धा प्राणी व्हाल. पुन्हा एकदा आपल्याला माहित नाही काय घडेल. तर म्हणून इतका विरोध जेनेटिक इंजिनिअरिंगला. कारण एकदा का तुम्ही मूळ गोष्टींमध्ये लुडबुड करू लागलात की तुम्हाला माहित नाही काय घडेल, कारण आपल्याला ते पूर्णपणे समजलेलं नाहीये अजून. तर त्यांनी त्यांच्या उत्क्रांतीच्या स्मृतीतून पाहिलं आणि ते म्हणतात आधी आपण मासा होतो आणि मग आपण हे होतो, सगळ्या 9 गोष्टी. आणि आता तुम्ही इथं आहात. आता जेव्हा तुम्ही इथं आहात तुम्ही मानवी स्वरूप घेतलंय. जर तुम्हाला विकसित व्हायचं असेल इथून पुढे, तुम्ही फक्त जागरूकतेतून विकसित होऊ शकता. तुमचा शारीरिक विकास पूर्ण झालाय. यासाठी एक संपूर्ण गणित आहे की का तुमचा शारीरिक विकास पूर्ण झालाय. त्यासाठी अनेक पैलू आहेत. मी त्याच्या गणितात जाणार नाही कारण काही महिलांनी डोकं हलवून सांगितलं नको आम्हाला गणित नकोय. पण गणिताशिवाय कोणतंच गूढ रहस्य नाहीये. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही जे कोणी आहात त्याची प्रकृती, स्वभाव, सध्या एक परिणाम आहे. एक क्लिष्ट मिश्रण आहे स्मृतींचं, वेगवेगळ्या स्मृतींचं ज्या तुमच्या आत आहेत. You have this kind of body because of evolutionary and genetic. तुमचं शरीर अशा प्रकारचं आहे उत्क्रांतीच्या आणि अनुवंशिक स्मृतींमुळे. तुम्हाला हे आवडतं, ते आवडत नाही, ते अनेक पातळीच्या अवचेतन, अचेतन, कर्मापासून आलेल्या आणि इतर स्मृतींमुळे. तुमचं त्यावर काहीच नियंत्रण नाहीये. तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत त्यावर तुम्हाला कठोर प्रयत्न करावे लागतील त्याच्या पलीकडे जाण्यासाठी. कारण स्मृती तुमच्याबद्दलचं सगळं काही ठरवतीये. तर जेव्हा आपण म्हणतो उत्क्रांती, एक प्रकारे आपण बोलतोय स्मृतींच्या खेळाबद्दल आणि अनुभव वाढत जाणं आणि विकसित होणं अनेक स्तरांपर्यंत. म्हणून ते म्हणताय जर तुमची प्रयत्न करण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊ शकता जे तुम्हाला मर्यादित ठेवते. फक्त एवढंच आहे की तुमचं भौतिक शरीर आणखी बदलण्याकरता बनलेलं नाहीये. कारण या सूर्यमालेत ते अगदी हे सुद्धा सांगतात, जोपर्यंत सूर्यमालेत एखादा महत्वाचा बदल होत नाही तुम्ही शारीरिकदृष्ट्या विकसित होऊ शकत नाही यापुढे. त्याने स्वाभाविकपणे विचारलं तुम्हाला इतकं समजलंय पण आमचा मेंदू कमी पडतोय, आम्ही याचा विकास करू शकतो का थोडासा? ते म्हणाले नाही, पण एका वेगळ्या पद्धतीनं. पण आज आधुनिक मज्जासंस्थेचे शास्त्रज्ञ हे सांगतायत, आपल्या शरीरानं निर्माण केलेल्या ऊर्जेपैकी आपला मेंदू 20% ऊर्जा वापरतो. जरी तो फक्त एवढाच असला, माफ करा मी खूपच छोटा दाखवतोय का, ओके, जरी तो फक्त एवढाच असला आणि तो हलका आहे कारण त्यात जास्त करून हवा आहे, असं असूनही तो तुमच्या शरीरात निर्माण झालेल्या ऊर्जेचा 20% भाग वापरतो. बाकीचं शरीर हे एवढं
राहिलेलं 80% ऊर्जा वापरतं. म्हणून जर तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता वाढवायची असेल किंवा आणखी काही, जर तुम्ही मेंदूचा आकार वाढवला तर त्यासाठी आवश्यक ऊर्जा शरीर पुरवू शकत नाही, म्हणून तुम्ही तुमच्या मेंदूचा आकार वाढवू शकत नाही. आणखीन एक पद्धत हे करण्याची म्हणजे तुम्ही अधिक न्यूरॉन्स त्याच जागेत बसवू शकता, मग तुमच्याकडे तेजस्वी बुद्धिमत्ता असू शकते पण त्यात प्रचंड गुंतागुंतही असेल आणि सतत गोंधळ असेल आणि तुम्ही अत्यंत अस्वस्थ व्हाल. तुमच्यापैकी काहींच्या घरी मुलं असतील कदाचित अशी, ते अत्यंत अस्वस्थ आहेत, ते बुद्धिमान आहेत पण ते स्वस्थ बसू शकत नाहीत, कारण खूप जास्त न्यूरॉन्स त्यांच्या मेंदूत पॅक केलेले आहेत. आता लगेच तुम्ही त्यांना एखाद्या डॉक्टरकडे न्याल, ते त्यांना या तीन अक्षरांपैकी नावं देतील, ADD, ADY, XYZ काहीतरी, MNOP. नाही, तुम्ही कोणतंच औषध देता कामा नये. तुम्ही हे करायला हवं, जर तुमचं मूल तसं असेल तर तुम्ही थोडा वेळ काढला पाहिजे, त्यांना निसर्गात चालायला न्या, त्यांना 3 दिवसांच्या ट्रेकला घेऊन जा वाळवंटात, जा आणि पाण्यात पोहा कुठंतरी, निसर्गात न्या त्यांना आणि भरपूर शारीरिक खेळ खेळू द्या. शरीर स्वतःहून व्यवस्थित होईल, ते ज्यादाचे न्यूरॉन्स काढून टाकेल आणि स्वतःच एक संतुलन साधेल. जर तुम्ही औषध घेतलं, तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कोणतंही औषध जे तुम्ही घेता त्याला एखाद्या ठराविक ठिकाणी जायची स्वतःची बुद्धिमत्ता नसते, ते सगळीकडे जातं. ते मेंदूचा फक्त काही भाग मंद करू शकत नाही, ते संपूर्ण मेंदू मंद करेल आणि संपूर्ण शरीरही. तुम्ही मुलाचं जीवन खूप लवकरच नष्ट कराल. याचं साधं कारण की कुणाला तरी खूप घाई आहे औषध देण्याची. असो, तर आदियोगीनं हा आयाम प्रदान केला की जर तुमची प्रयत्न करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सगळ्या मर्यादा पार करू शकता. ज्या काही मर्यादा निसर्गानं आपल्यावर घातल्या आहेत त्या सगळ्या पार केल्या जाऊ शकतात, केवळ जर तुमची प्रयत्न करण्याची तयारी असेल तर. हेच आदियोगीनी त्यांना सांगितलं आणि मग त्याच्या पद्धती द्यायला सुरुवात केली की कशा पार करायच्या त्यांच्या सध्याच्या मर्यादा. लोकांचा विश्वास होता आम्ही असेच आहोत, अगदी आत्ता सुद्धा बरोबर ना, आम्ही असेच आहोत. नाही नाही नाही, तुम्ही असे नाही आहात, दुर्दैवानं तुम्ही स्वतःला असं बनवलंय. पण तुम्ही स्वतःला आणखी आणखी आणि आणखीन अधिक बनवू शकता अनेक वेगवेगळ्या मार्गाने. तुम्ही पाहिलंय का, एकाच दिवशी काही वेळ तुम्ही मस्त असता, काही वेळ तुम्ही भयानक असता. हॅलो, पुष्कळ भयानक लोक आहेत. तर मी म्हणतोय, तुम्ही नेहमी विचार करता ते घडलं तुमच्यासोबत. नाही नाही, तुम्ही स्वतःला सुंदर बनवू शकता, तुम्ही स्वतःला भयानक बनवू शकता, नाही का? तर तुम्ही मर्यादांच्या आत राहू शकता, तुम्ही मर्यादा पार करू शकता. म्हणून पहिल्यांदाच आदियोगीनं हे मानवजातीच्या नजरेस आणलं आणि मग त्यानं सांगितलं की कसं या धरतीवरचा प्रत्येक जीव प्रयत्न करून कालांतराने त्याच्या मर्यादांच्या पलीकडे विकसित झालाय. किंवा दुसऱ्या शब्दात त्यानं उत्क्रांतीचा सिद्धांत सांगितला 15,000 वर्षांपूर्वी. दूर उस आकाश की गहराइयों में एक नदी से बह